मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं, तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. जंत पाटील, आता जंत पाटलाला काही सांगा चकित चंदू. एकदा मागे गृहमंत्री असताना मी त्याला सांगत होतो, ह्याच सगळ्या गोष्टी सांगत होतो. म्हटलं हो जरा एकदा त्या बेराम पाड्यामध्ये जाऊन बघा, एकदा ह्या सगळ्या वस्तीमध्ये जाऊन बघा इकडं. म्हटलं अत्यंत भीषण अवस्था आहे म्हटलं तिकडे. कधी म्हटलं तिथे कुठे शस्त्र असतील, बॉम्ब असतील. खरे की काय, मला काही कल्पनाच नाही. सतत चेहरा चकित चंदू, आश्चर्य झालेलं असत, सारखं आश्चर्य. संपलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार. संपलेला पक्ष, अरे येऊन बघा हा काय संपलेला पक्ष आहे का. ते संजय राऊत कितीही बोलतात आणि सगळ्या सगळ्याचे एक ऍक्शन असे, तो असा ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय हुआ, हे तो बात है, ऐसा करते था, ये करते. चॅनल लागलं की हे सुरू, कॅमेरा हटला, हा बाकी काय चाललंय सगळं व्यवस्थित, एकदम व्यवस्थित वगैरे. मग हे कुठून आलं ऍक्शन? फक्त महापुरुषांची बदनामी करणं. त्या दिवशी ते मैसूर सँडल सोप आला होता ना महाराष्ट्रात, राहुल गांधी. गुळगुळीत मेंदूच आहे. अली बाप, राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आर डी बर्मन बोलतो तेच कळत नाही. काय ऐकू ते देख, परवा आमचे राज्यपाल काही समज बिमज काय आहे का? मी जर त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो बघितलं ना कसं आहे ते. मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो मला असं वाटलं शेकहँड केल्यावरती माझा हात बघायला लागतील. आपका मंगल तो यहां पे है और बुध का एक यहां पे है. कुडबुडे ज्योतिषी असतात ते का? तुमचा काय संबंध आहे का? तुम्हाला काय कळतं का शिवाजी महाराज, रामदास स्वामी, तुम्हाला काय माहिती आहे का? परवा दिवशी त्या भाषणामध्ये कुठेतरी मला दाखवलं, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीदेवी फुले यांच्याबद्दल बोलतोय. छोटे छोटे ते कैसे शादी हो गई मेरे का पत्ता नाही. तेव्हा लहानपणी व्हायची लग्न, तुमचं अजून नाही झालं. आठवलेचं भाषण ऐकलं रेगा बेरी जो नकल हुआ उसका टक्कल अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं त्यांना, तर काय खाल्ली काय उगवतं आणि वरती काय उगवतं माहिती नाही. अजित पवारने आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं, आम्हाला सगळं माहिती आहे. या जगन भुजबळला एकदा तुम्ही करून बघा, नाही तुम्हाला करून टाकलं. आईला नाटक कंपनी झाली